नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। पोलीस भरतीची ब्लूप्रिंट पाहतोय मित्रांनो आपण। यामध्ये पोलीस भरतीचं 100 मीटर धावणं हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा एक इव्हेंट आहे। यामध्ये मैदानीची तयारी करत असताना नक्की कशा पद्धतीने आपण तयारी केली पाहिजे आणि 100 मीटरमध्ये आउट ऑफ मार्क्स आपण कसे मिळवले पाहिजेत याबद्दल व्हिडिओमध्ये आपण या चर्चा करणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर लगेचच सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबायचा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील। बघा मित्रांनो, 100 मीटर धावण्यासाठी आपण जो टार्गेट आपला असतो तो टार्गेट म्हणजे मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 11:50 आपला टार्गेट। टार्गेट काय आपलं? 11:50 सेकंद, ठीक आहे। आपलं टार्गेट फिक्स ठरलेलं आहे 11:50 सेकंद। 11:30 सेकंदामध्ये आपल्याला 100 मीटर एवढं धावणं आपल्याला कम्प्लीट करायचं असतं मित्रांनो। जर का आपण तेवढं करू शकलो तर आपल्याला 10 पैकी 10 गुण पोलीस भरतीमध्ये मिळत असतात। आता विद्यार्थी मित्रांनो, 10 पैकी 10 गुण जर मिळवायचे असतील तर कशा पद्धतीनं आपण धावलो पाहिजे 100 मीटर तेही आपण पाहणार आहे आणि त्याची तयारी नक्की कशी केली पाहिजे याच्याबद्दल मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे, ठीक आहे। बघा मित्रांनो, 100 मीटरचं धावायचं म्हटलं तर आपण एक पहिलं 100 मीटरचा आपला एक ट्रॅक काढून घेऊ, समजतंय का? हा बघा, हा आपला स्टार्टिंग पॉईंट आहे। स्टार्टिंग पॉईंट इथून स्टार्ट करणार आहे आपण आणि इथं आपण एंड करणार आहे। हा आपला असणार आहे एंडिंग पॉईंट, ठीक आहे। बघा मित्रांनो, धावत असताना या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आपण हे 100 मीटरचं डिस्टन्स पकडतोय। हे 100 मीटरचं डिस्टन्स आपण कशा पद्धतीनं कव्हर करायचं याबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे आणि त्याची प्रॅक्टिस कशी करायची ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट यामध्ये पाहणार आहे। बघा मित्रांनो, 100 मीटर हे धावणं आहे आपलं, हे नक्की कशा कम्प्लीट करायचं? स्टार्ट केलं, स्टार्ट करत असताना आपण थोडी जी आपली मुवमेंट असते बघा, आपण उभे असतो, ज्यावेळेस क्लॅप होतं त्यावेळेस आपण सुटतो, ज्यावेळेस सुटतो आपण त्यावेळेस मान लगेचच वरती नाही काढायची, एक पिकअप भेटेपर्यंत एक साधारणतः 30 मीटर अंतर, किती मीटर अंतर? 30 मीटर, समजा हे 30 मीटरपर्यंतचं अंतर आहे। इथून धावायला आपण सुरुवात केली, एक 30 मीटर अंतरपर्यंत आपली मान ही थोडीशी जमिनीकडे झुकलेली असायला हवी, त्याच्याने एक आपल्याला पिकअप मिळतं आणि एकदा का पिकअप मिळालं की आपोआपच आपली मान थोडीशी अशी छाती थोडीशी पुढे निघायला सुरुवात होते। हे 30 मीटरपासून तुमच्या 100 मीटर क्लोज होईपर्यंत असायला पाहिजे मित्रांनो, समजतंय? आणि टार्गेट करत असताना आपण 100 मीटरच फक्त टार्गेट नाही करायचं, बरीच मुलं इथं चूक करतात। एकतर ज्यावेळेस इथं क्लॅप होतं त्याच्यावेळेस आपल्याला सुटायचं असतं, ते वाजवलं जातं त्यावेळेसच आपलं पाऊल उचललं गेलं पाहिजे। थोडंसं जर काही इकडं तिकडं झालं, मायक्रोसेकंदाची चूक आपल्याला, बघा हा सगळा सेकंदाचा खेळ आहे, मायक्रोसेकंदाची चूक आपल्याला 1 मार्क्स महागात टाकू शकते किंवा 1 मार्क्स कमी देऊ शकते। कारण 11:30 सेकंद ते 12:30 सेकंद, ठीक आहे, 11:30 पर्यंत आला तर ठीक, तोपर्यंत आला तर 10, नंतर इथं मध्ये पडला तर 9, त्याच्या पुढे परत 1 सेकंद, जसा जसा तुमचा 1 सेकंद वाढेल तसा तुमचा 1 मार्क्स तुमचा कमी होणार आहे मित्रांनो, समजतंय? म्हणून आपल्याला छोटीशी चूक सुद्धा 100 मीटरमध्ये महागात पडू शकते, 1 वर्ष पुन्हा वेट करायला लावू शकते, समजतंय? भरतीला पुन्हा 1 वर्ष, आता बघताय 3 वर्ष भरती नाही अशा मग थांबायला लागू शकतं, समजतंय का? म्हणून अगदी स्टार्टिंग पॉईंट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, जे आपलं स्टार्टअप असणार आहे हे प्रॉपर मित्रांनो असायला पाहिजे, ठीक आहे। बघा, प्रॉपर स्टार्टअप घेतलं, स्टार्टिंग स्टार्ट बरोबर केलं, 30 मीटरपर्यंत मान खाली थोडीशी जमिनीकडे झुकलेली अशी ठेवून आपण एक पिकअप पकडला आणि तो पकडलेला पिकअप पुढे आपण एंडला क्लोजिंग प्रॉपर पण असणं गरजेचं आहे। जसं स्टार्टिंग प्रॉपर होतं तसं क्लोजसुद्धा प्रॉपर करणं गरजेचं आहे, समजतं? आता विद्यार्थी मित्र काय करतात, 100 मीटरचं आपल्याला डिस्टन्स दिसायला लागलं, आपली लाईन दिसायला लागली की थोडेसे खुश होऊन थोडासा स्पीड कमी करतात। मित्रांनो, तिथं स्पीड कमी करायचं नाही, इथं वर्दी आहे, समजा 100 मीटर आपलं टार्गेट ठेवायचं नाही तर 110 ते 120 मीटरपर्यंत तुम्ही जोरात स्पीडमध्ये पळायचं आहे। 10-20 मीटर जास्त पळवलं तर आपल्याला काही फरक पडणार नाही, समजतंय? म्हणून एकदम स्पीडमध्ये जो आपली लाईन आहे ती एकदम जोरात आपल्याला कट करून पुढे निघून जायचं आहे, याला आपण म्हणतो क्लोजिंग। क्लोजिंग ही प्रॉपर असायला हवी, समजतंय का? जर का तुमची क्लोजिंग प्रॉपर असेल तर तिथंसुद्धा तुम्ही 1 सेकंद वाचवू शकता मित्रांनो, आणि तो तुमचा 1 सेकंद किंवा त्याच्यामधील काही मायक्रोसेकंद जर वाचले तर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स देऊन जाणार आहेत, समजतंय का? म्हणून स्टार्टिंग 100 मीटरचा हा खेळ लक्षात घ्या, स्टार्टिंग आणि क्लोजिंगवरती बऱ्यापैकी डिपेंड आहे। आता याची जी प्रॅक्टिस आहे मित्रांनो, ती प्रॅक्टिस कशी करायची? कारण हे तर ठीक झालं, आपण अशा पद्धतीनं 100 मीटर रनिंग केलं पाहिजे, 110 ते 120 मीटर टार्गेट ठेवलं पाहिजे, 10-20 मीटर आपण जास्त त्या स्पीडने पळालो पाहिजे,
समजतंय? पण मित्रांनो याची जी प्रॅक्टिस आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वाची असणार आहे. प्रॅक्टिस कशी करायची आपण बघा. आता प्रॅक्टिससाठी आपण इतर जे एक्सरसाइज असते त्याबद्दल नाही बोलत आहे, मी स्प्रिंटबद्दल सांगतो तुम्हाला. 100 मीटरचं जे आपलं धावणं आहे ते कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही स्प्रिंट मारणं खूप गरजेचं आहे. आता हे स्प्रिंट आपले साधारणतः 30 मीटर, 50 मीटर, 70 मीटर आणि 100 मीटरची आपण जी प्रॅक्टिस करतो ती प्रॅक्टिस तशी सुद्धा, समजतंय? हे आपले असायला हवेत. 100 मीटर सुद्धा तुम्ही मारू शकता, समजतंय का? म्हणजे हे 30 मीटर, 50 मीटर, 70 मीटर हे कशासाठी मित्रांनो? 100 मीटर तुम्ही म्हणाल की सर 100 मीटर ठीक आहे, पण तुम्ही 30 मीटर कशासाठी बोलताय, 50 मीटर कशासाठी बोलताय? तर मित्रांनो 50 मीटर याच्यासाठी सांगतोय, 30 मीटर याच्यासाठी सांगतोय, ज्या वेळेस आपण आपली जी प्रॅक्टिस आहे ना सुटण्याची असायला पाहिजे आणि क्लोज करण्याची असायला पाहिजे याची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला इथं परफेक्ट होऊ शकते. 30 मीटरचं स्प्रिंट, 50 मीटरचा स्प्रिंट, 70 मीटरचा स्प्रिंट तुम्हाला याच्यामध्ये परफेक्शन लावू शकतो. समजतंय का? परफेक्शनकडे घेऊन जाण्यासाठी ह्या गोष्टी करणं मित्रांनो आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीनं जर का तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये 100% सक्सेस हे 100 मीटरच्या आपल्या धावण्यामध्ये मिळू शकतं आणि पैकीच्या पैकी तर तुम्ही गुण मिळवू शकता. समजतंय? तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला ही तयारी करायची असते 100 मीटरची. आणि 100 मीटर तुम्हाला 10 पैकी 10 जर गुण मिळवायचे असतील पोलीस भरतीमध्ये तर टार्गेट आपलं असलं पाहिजे 11.5 सेकंदाचं, ठीक आहे? आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला? 100 मीटरचं जे रनिंग आहे ते नक्की कशा पद्धतीनं तुम्हाला समजलं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला ते पाहता येतील. ठीक आहे, धन्यवाद.